नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे साजापूर शिवारातील अमराईमध्ये. या बागेचं जे व्यवस्थापन बघतात ते आपल्यासोबत पवन कादवणे आहेत. चर्चा करूया त्यांच्यासोबत की विदाऊट कवरिंगचे जे आंबे असतात किंवा जे फळं असतात त्यांच्या नेमकी काय समस्या उद्भवतात. पवनजी, स्वागत आहे आपलं. काय सांगाल की विदाऊट कवरिंगचं जर या ठिकाणी केलं असेल तर फळांची काय हाल होतात? सर बघा, आता आपण याला कवरिंग नाही केलेली आहे. कवरिंग नाही केल्यामुळं तुम्हाला इथं दिसत असेल बघा, पिवळापणा दिसतोय. आता पिवळा असल्यामुळं इथं डाग केला मशीन, फळमाशी म्हणतात त्याला, फळमाशीनं डाग केल्यामुळं आता आंबा खराब झाला. खाण्या कोणी खाण्यासाठी इटक लागन खराब होतो. बॅगमध्ये असता तर खराब झाला नसता. आणि प्लस आता असं झालं सर, हे बघा तुम्हाला खाली बी दिसत असाल, पडलेले माल उन्हामुळं पडला. आता उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळे अशा प्रमाणात गळून पडला. हा खराब झाला आता. बॅगमध्ये असल्यामुळं खराब होत नाही. आणि एखाद्या वाऱ्यानं पडला बी बॅगमध्ये असल्यामुळे तो माल आपल्या खाण्याचं कामाचा असतो. साधारण किती फळगळती होती अशी? कमीत कमी आता कसं कसं आहे सर, आता वारं ऊन वगैरे भरपूर आहे. रोजचे कमीत कमी 10-12 फळ पडतच असतं खाली. आपण ज्यावेळी कव्हरिंग करत नाही त्यावेळी त्याच्यावरती फवारणी करून देखील टिकवता येतात. साधारण काय फरक जाणवतो आपल्याला, कव्हरिंग केलेलं नसेल किंवा कव्हरिंग केलं असेल, साईज वरती असेल किंवा क्वालिटी वरती असेल? नाही सर, साईजचं काय विषय नाही त्याच्यात. साईज कव्हरमध्ये असलं तरी वाढतो आणि बिगर कव्हर तरी वाढतो. फरक एवढं आहे सर की बॅगमध्ये असला की माल चांगला क्वालिटीचा होतो आणि कोणत्याही प्रकारचा माल खराब होत नाही. हे बघा, असं उन्हानं खराबही व्हायला लागला आता. तुम्हाला दिसत असाल आता हे जे डाग पडलेत तर मार्केटमध्ये हे आंब्याला काय भाव? आता हा मार्केटमध्ये जातो सर कमीत कमी 15 किंवा 20 रुपये किलोना. हा म्हणजे कोणीच घ्यायचं कामच नसतो. आज आपण हा माल तोडा असा की तोडल्यानंतर 2 दिवसात हा खराब होतो. हा कोणत्याही कामाचा नाही राहिला. बरं, आपण जसं म्हटलं की विदाऊट कव्हरिंगचे फळांचे असे हाल होतात, तर विदाऊट कव्हरिंगचं बागेचं जर व्यवस्थापन करायचं असेल, अनेक शेतकरी करतात देखील, तर कसं करायला हवं काय सांगा? नाही सर, कसं आहे आता कव्हरिंगचा माल बी चांगला आहे आणि बिगर कव्हरिंगचा बी. तर शेतकऱ्याला मी एवढंच सांगू शकतो की जेवढंही तुम्ही छाटणी करता, छाटणीवर डिपेंड आहे की तुम्ही मोहरकी झाला एका काडीला एकच झाड फळ पाहिजे न्यायला. अच्छा. आणि उन्हाचं प्रमाण असल्यामुळं तर पेपर कमीत कमी बॅग नाही तर पेपर तरी लावला पाहिजे उन्हानं वगैरे. म्हणजे ते कव्हरिंग करणं गरजेचं आहे आज सध्याला तापमान असल्यामुळं. तापमानामुळं पण शेतकऱ्यांचं, बऱ्याच शेतकऱ्यांचं बजेट नसतं, तर त्यावेळी त्यांनी काय करायला हवं, कसं व्यवस्थापन ठेवायला? सर बॅग मी म्हणलो तुम्हाला की 4 रुपयेपर्यंत आपला खर्च येतो. नाही बॅग लावता आपल्याला रद्दी पेपर म्हणतात, रद्दी पेपरनं बी आपण झाकून ठेवू शकतो, त्याला झिरो बजेटमध्ये करू शकतो. बरं, असं होत नसेल की कव्हरिंग केलं तर 100% फायदा होतो? होतो. थोडंफार तरी नुकसान होत असेल, तर त्याबद्दल काय? नाही नुकसान होतं आता कसं सर, आता हवामान वातावरण कधी बदलत चेंज होत आहे, त्याच्यामुळं कधी पाऊस वाऱ्यानं नुकसान होणार आहे. शेतकरी हा संकटमध्ये सध्याला. आता साधारण किती उत्पादन अपेक्षित असतं एका झाडापासून? एका झाडाला आपल्याला कमीत कमी 100 किलो. साधारण जो कव्हरिंग पेपर त्याच्यात आणि आपल्या पेपरमध्ये काही फरक आहे का, वेगळा कागद वगैरे असतो? नाही, तसं काय नसतं सर. आपण पेपरमध्ये केला वगैरे काही हरकत नाही. त्याच्यामध्ये फक्त एवढं ब्लॅक अँड वसणं असल्यामुळं तो पिवळा होतो. आणि आपण पेपरमध्ये केला की पिवळा होत नाही, जसून तसा असतो. फक्त पेपरमध्ये केला की त्याला फळमाशी लागत नाही, फळमाशीचं प्रमाण असं असल्यामुळं पेपरमध्ये होतं. आणि जे कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये पिवळा माल होतो. फळमाशीचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे कव्हरिंग बॅग सोडत? आणि ते आपल्याला फळमाशी म्हणून ड्रॉपर भेटतं आहे, एक फळमाशी म्हणून की बिस्लरी बाटमध्ये आपण प्लॉक म्हणून त्याच्यात टाकणं, ते फळमाशी येऊन त्याच्यामध्ये पडतात. आपण केले, मी तुम्हाला दाखवतो कसं केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे या ठिकाणी या बागेचं जे व्यवस्थापन आहे ते बघितलेलं आहे. विदाऊट जर कव्हरिंगचे फळं असेल तर त्यावरती कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो व कशाप्रकारे शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागतं याची माहिती आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आवडलाच असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.